आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भिलारे भिला मोदी भिला, आवाज कुणाचा? राजू शेट्टींचा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. भिलारे भिला मोदी भिला, आवाज कुणाचा? राजू शेट्टींचा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा दणकेबाज घोषणांनी किनी परिसर दणाणून गेला. भर पावसात स्वाभिमानीचे दूध आंदोलन आज पेटले. किनी टोलनाक्यावर सुमारे 4 ते 5 हजार कार्यकर्ते एकत्र आले आणि चक्काजाम आंदोलन सुरू झाले. दूध बंद आंदोलनाच्या आज चौथ्या दिवशी खासदार राजू शेट्टी यांनी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. या पार्श्वभूमीवर पुणे बंगलोर महामार्गावर किनी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीने जनावरे आणून महामार्ग बंद करण्याचं जाहीर केल्याने पोलिसांनी सकाळपासूनच मोठा बंदोबस्त ठेवला होता. टोल नाकाही बंद ठेवण्यात आला होता. सकाळी 11 वाजल्यानंतर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती, तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच अडवण्यास सुरुवात केली होती. तरीही कार्यकर्ते किनी टोल नाक्याकडे येतच होते. सुरुवातीलाच पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे आणि रमेश भोजकर यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात वादावादी झाली. दुपारी 1 च्या दरम्यान सुमारे 4 ते 5 हजार कार्यकर्ते किनी टोल नाक्यावर जमले. त्यांनी एकत्र येऊन प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी काटे आणि भोजकर यांना आंदोलनस्थळी आणून सोडलं. ते येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी वाहनं अडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनावेळी जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, रमेश भोजकर, जालिंदर पाटील, अमित पाटील, सावकार मादनाईक, सागर शंभू शेट्टे, महिला आघाडीच्या सुवर्णा अपराध, सरिता भोरे, राजू शेट्टी यांच्या पत्नी सौ संगीता शेट्टी, रुकडी हेरले जिल्हा परिषद सदस्य पद्माराणी पाटील यांच्यासह सुमारे 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी किनीहून कॅमेरामॅन मिलिंद कुशिरेसह कुबेर हंकारे.